हाय फ्रेंड्स, आज आपण सिमिलर ट्रायंगलची पुढची कंस्ट्रक्शन बघूया. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR या दोन ट्रायंगल मध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे. मग इथे आपल्याला एक वर्टेक्स कॉमन असल्यामुळे उदाहरण सोडवून साइड शोधण्याची आवश्यकता नाही आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला सेपरेट आकृत्या काढायच्या नाहीत, तर एकत्रच कंस्ट्रक्ट करणार आहोत कारण एक पॉइंट त्यांच्यामध्ये कॉमन आहे. इन ट्रायंगल PQR, PQ इक्वल टू 4.2 cm, QR इक्वल टू 5.4 cm अँड PR इक्वल टू 4.8 cm. ट्रायंगलच्या तीन साइड्स दिल्या आहेत. आता आपण ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करू शकतो. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LTR सच दॅट PQ अपॉन LT इज इक्वल टू 3/4. आपल्याला रेशो दिलाय PQ अपॉन LTचा 3/4. तर बघा, प्रथम आपण ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करूया. ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करताना बेस कोणता घ्यायचा आहे, तर इथे जो पॉइंट कॉमन आहे दोन ट्रायंगल मध्ये, R इथं वर्टेक्स कॉमन आहे, हा R पॉइंट इथे आला पाहिजे. असा बेस आपण घ्यायचा कॉमन आणि त्याचा R पॉइंट आपण इथे या साइडला येईल अशा पद्धतीने बेस पट्टीच्या साह्याने मोजून घ्या. तर PR बेस घेतलेला आहे 4.8 cm चा PR मोजून घ्या. त्यानंतर आपल्याला ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करायचंय. PQR क्यू पॉइंट वर येणार आहे, म्हणजे इकडे QR साइड येईल आणि इकडे QP साइड येईल. तर QR साइड साठी आपण डिस्टन्स घेऊया. QR साइड दिलेली आहे आपल्याला 5.4 cm. कंपॉस मध्ये 5.4 cm डिस्टन्स मोजून घ्या. 5.4 डिस्टन्स घेतल्यानंतर R वरून आपल्याला एक R करायचंय. त्यानंतर इथली PQ साइड जी आहे ती PQ साइड आहे 4.2 cm. कंपॉस मध्ये 4.2 cm डिस्टन्स मोजून घ्या. 4.2 डिस्टन्स घेतल्यानंतर आपल्याला P वरून R करायचा आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे त्याला आपण Q नाव देऊया. पट्टीच्या साह्याने PQ जोडायचंय. त्यानंतर RQ जोडूया. हा आपला ट्रायंगल तयार झाला PQR. ही साइड घेतली होती आपण 5.4 cm आणि इकडे 4.2 cm. ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट केल्यानंतर या RP जी साइड आपली खालची बेस RP साइडला धरून एक सुटेबल अँगल तयार करायचा आहे. कुठेही मोजलेलं नाहीये, पट्टीच्या साह्याने एक अँगल तयार करून घ्या. अँगल तयार केल्यानंतर आपल्याला याच्यावर इक्वल पार्ट करायचे. ते किती करायचे, हा जो रेशो दिलाय 3/4, तर या रेशोमध्ये मोठ्यात मोठा आकडा 4 आहे, म्हणून इथे आपल्याला या खाली जो आपण रे काढलाय ट्रायंगलच्या खाली, तिथे आपल्याला 4 इक्वल पार्ट करायचे आहेत. तर एक सुटेबल डिस्टन्स तुमच्या कंपोस मध्ये अंदाजे अंतर घ्यायचे, योग्य अंतर घ्या, फार मोठं नाही फार कमी नाही, आणि आपल्याला 4 इक्वल पार्ट करायचे. 4 इक्वल पार्ट्स करूया. 1, 2, 3 आणि 4. याला आपण नाव देऊया इथे R1, R2, R3 आणि R4. असे आपण 4 R केले. आता आपल्याला हे R जोडायचे, त्यासाठी इथे जो PQ आहे तो PQ म्हणजे या ठिकाणी 3 जर असेल, तर R3 जो आहे तो R3 आर्क आपल्याला P ला जोडायचा आहे. पट्टीच्या साह्याने जोडूया. आता आपल्याला पुढे हा जो आर्क आहे, 4 जोडलेला LT ला, म्हणजे हा चौथा जो आर्क आहे तो बाहेर जाणार इकडे ट्रायंगलच्या बाहेर, म्हणजे या ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत ते आपल्याला वाढवायला पाहिजे. बाहेरच्या साइडने तो ट्रायंगल येणार आहे, ती साइड वाढून घ्या, मोजलेली नाही. तसेच इकडची जी साइड आहे वरची ती सुद्धा वर वाढवून घ्या, ती सुद्धा आपण मोजलेली नाही. तर आपल्याला इथून R4 आर्क मधून इथे वर या PR3 लाईनला पॅरलल लाईन काढायची. पॅरलल लाईन काढायची कन्स्ट्रक्शन आपण मागच्या वेळेला पाहिली होती. कंपोस मध्ये सुटेबल डिस्टन्स घ्या आणि या R3 पॉइंट वरून आपल्याला एक R करायचंय. एक
एक आर्क केला, हे एवढंच अंतर घ्यायचंय आणि आर फोर आर्क वरून एक आर्क करायचंय. त्यानंतर आधीचा जो पहिला आर्क काढलेला आहे तर या दोन पॉइंट मधला अंतर कंपोस मध्ये घ्या, यातला अंतर कंपोस मध्ये मोजून घ्या. कंपोस मध्ये एवढा अंतर घेतल्यावर या नंतर दुसरा जो आर्क काढलेला आहे त्या आर्क वरून त्याला इंटरसेक्टिंग करणारा एक आर्क काढायचा आहे. आणि मग हा इथला इंटरसेक्टिंग पॉइंट आणि आर फोर यातून जाणारा, यातून जाणारी आपण एक लाईन काढूया, ती पॅरलल लाईन होईल. ही लाईन पी आर थ्री ला पॅरलल काढली. या पॉइंट, या पॉइंटला समजा आपण इथे आपला ट्रायंगल एल टी आर होणार, इथे एल नाव देऊया. पुन्हा वर सुद्धा आपल्याला कॉंग्रेंट अँगल काढायचे, परत कंपोस मध्ये सुटेबल डिस्टन्स घ्या. अंदाजे अंतर घेतलेलं आहे, मोजलेलं नाही. पी पॉइंट वरून एक आर्क करूया. हीच कृती वरची खाली गेली तीच कृती करतोय. आता जेवढं अंतर घेतलंय तुम्ही या आर्क साठी तेवढंच एल वरून घ्या. एल वरून पण एक आर्क काढा. नंतर यातील अंतर कंपोस मध्ये घ्या. या दोन पॉइंट मधलं अंतर कंपोस मध्ये घेऊया. बघा एवढं अंतर कंपोस मध्ये घेतले. मग दुसरा जो आर्क आपण काढलेला आहे त्या पॉइंट वरून इंटरसेक्टिंग करणारा आर्क काढायचा आहे. मग एल पॉइंट आणि हा इंटरसेक्टिंग पॉइंट यातून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. ह्या दोन लाईन पॅरेलल काढलेल्या आहेत. वरच्या पॉइंटला आपण नाव देऊया ट्रायंगल आपला एल टी आर, इथे आपण टी नाव देऊया. तर अशा प्रकारे ट्रायंगल एल टी आर, ट्रायंगल एल टी आर इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. दोन ट्रायंगल येथे पी क्यू आर आणि दुसरा एल टी आर, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. Thank you friends. Stay home, stay safe.